शाळेच्या वतीने केएमटी वाहतूक अधिकारी यांना निवेदन. कोपनोळी येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कागल येथे जाये करत असतात. कोरोना दुसऱ्या लाटेनंतर सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कागल आगाराची बस सेवा सुरू केली होती. महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे या ठिकाणी येणारी एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनाने महाविद्यालयात शिक्षण घेण्यास जावे लागत आहे. येथील 70% विद्यार्थी हे महाराष्ट्रात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या येण्या जाण्याची गैरसोय होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका परिवहनची केएमटी बस सेवा कोपनोळी मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यासाठी कोल्हापूर येथील कोल्हापूर महानगरपालिका परिवहन प्रधान कार्यालयातील वाहतूक अधिकारी आर एस उपकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाहतूक अधिकारी आर एस उपकर म्हणाले, कोपनोळी येथील विद्यार्थ्यांसाठी लागणारी केएमटी बस सेवा सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक असून कोल्हापूर आरटीओ ऑफिस कडून परवानगी घेऊन ही बस सेवा सुरू करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी ॲडव्होकेट प्रशांत नवाळे, भरत घाटगे, गोंदू गुप्पे, विजय जाधव, सचिन परी, अमोल नवाळे उपस्थित होते.